त्या मेडिकल स्टोअरमधून सागरिकांनी झोपेच्या गोळ्या विकत घेतल्या होत्या. या बिलावर तिचं नाव आहे. याचा अर्थ हेच की सागरिका आणि डॉक्टर विभव यांनी मिळून नेहाला मारण्याचा प्लॅन बनवला होता. इन्स्पेक्टर, घेऊन जाईल. यू आर अंडर अरेस्ट मिस सागरिका. प्लीज. तनू, अगं कुठे होतीस तू? माउंट मेरीला गेले होते. तुझा तर देवावर विश्वास नाहीये ना? माझा देवावर विश्वास नाहीये, पण नेहाचा तर होता ना. ती दर गुरुवारी माउंट मेरीला जाऊन कॅन्डल लावायची, तिच्यासाठी प्रे करायला गेले होते. नेहाचा खुनी लवकरात लवकर मिळावा म्हणून. तन्वी, मदर मेरीनी तुझी प्रार्थना ऐकली. म्हणजे? काही वेळापूर्वी इन्स्पेक्टर जाधव आले होते. त्यांनी डॉक्टर विभवला अरेस्ट केलं आणि सागरिकालाही. नेहाचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला. तिचा खून 13 तारखेला संध्याकाळी 6 ते रात्री 9 च्या दरम्यान झालाय असं त्यात लिहिलं होतं. त्याच दिवशी संध्याकाळी सागरिका घराबाहेर पडली 6 नंतर आणि तिने मेडिकल शॉपमधून झोपेच्या गोळ्या घेतल्या. तिला झोपेच्या गोळ्या दिल्यानंतर त्यांनी तिला, म्हणजे सागरिका आणि विभवनी नेहाचा खून केलाय असा इन्स्पेक्टर जाधवांचा संशय आहे. यू आर अंडर अरेस्ट मिस सागरिका. काहीतरी मिसअंडरस्टँडिंग आहे. मिसअंडरस्टँडिंग? आय हॅव टू गो. अगं, इतक्या रात्री कुठे चालली आहेस तन्वी? तन्वी, तो खड्डा तू तुझ्या हाताने काढलास आणि तुलाच आठवत नाहीये. माझे हात सगळे मातीने बरबटलेले रे. खूप बेचैन होत होता आणि मला बाकी मला काहीच आठवत नाहीये. जर तू खड्डा खणला नाहीस तर मग तुझ्यात मातीनं कसे बरबटले? मला बाकी काहीच आठवत नाहीये, पण हे जे सगळं झालं ना, वनी सोडून सगळ्यांना असं वाटतं की मी हे नाटक करते. मी हे सगळं अटेन्शन सीक करण्यासाठी करते, पण मी हे का करीन? हे बघ, तू बाकी कोणाकडेही लक्ष देऊ नकोस. वनिताचा विश्वास आहे ना तुझ्यावर? हो. तिचं असं म्हणणं आहे की मी जोशी काकांना जाऊन भेटावं. म्हणजे इथे वनिता आणि दुर्गा मॅडमचा त्यांच्यावर खूप विश्वास आहे. जोशी? अच्छा, तेच ना जे मांत्रिक आहेत. हो, मी तुला एकदा त्यांच्याबद्दल सांगितलं होतं, आठवतंय? तू जाणार आहेस का त्यांच्याकडे? हो, म्हणजे बहुतेक जाईन. बर. नाही, तू जाण्याआधी मला एकदा सांग, मला जमल्यास मी येईन तुझ्या बरोबर. का? काय, हे तांत्रिक लोक जरा फ्रॉडच असतात. नाही म्हणजे काही लोकांना खरंच ही तंत्रविद्या अवगत असते, पण या फ्रॉड लोकांमुळे तेही बदनाम झालेले असतात. तुला यातलं काही कळतं का? नाही नाही, तसं फारसं काही मला माहिती नाहीये, पण मी वाचलंय कुठेतरी. त्यामुळे नक्की खरं काय आणि खोटं काय हे आपल्याला कळू शकतं. आणि त्या जोशींबद्दल पण मी माहिती काढतो जरा. ठीक आहे, चालेल. ठीक आहे, बाय. बाय.
So, I want to tell you something. Basa. Sir. Basa. Bola. Sir, Sagarikala, you arrested her. But she is not guilty. Magashi, I am in hostel, madhe aalo the, maa tumi kuthe hota. Sir, mi Mount Meryla gele hote. Sagarika nirdosh asalyacha kahi purava ahe ka tumcha jawab? हो सर नेहा हॉस्टेल मधून गायब झाली त्या दिवशी म्हणजे 13th ला सागरिका हॉस्टेल मधून बाहेर पडली होती हे खरं आहे ती केमिस्टकडेही गेली होती पण तिने नेहाचा मर्डर केला नाहीये सर कारण तेव्हा जीव देण्यासारखं असं काय घडलंय सांग ना काय घडलंय माझा जन्म झाला आणि असे आई बाबा ऍक्सिडेंट मध्ये गेले नंतर कोणाला तरी माझी दया आली आणि त्यांनी मला अडॉप्ट केलं नाही मी नकोशी झाले ग तुम्हाला असं वाटायला लागलं की सगळी जवळची माणसं दूर होता याच भीतीने मी कुठल्याही रिलेशनशिप मध्ये इन्वॉल्व नाही झाले ग विभवाला आणि बदललं माझ्या हक्काचं कोणीतरी मिळालं होतं त्याच वेळी नेहासारखी चांगली मैत्रीण दुरावली ग हे बघ मैत्री वगैरे तुटलेली नाहीये तू नेहाशी शांतपणे बोल एव्हरीथिंग विल बी ऑलराईट तुम्ही सकाळी असंच शांतपणे बोलायला गेले होते पण ती माझी कुठलीच गोष्ट ऐकून घ्यायला तयार नव्हती ग आमचा शब्दाला शब्द वाढत गेला आणि मी तिला नको ते बोलले ही मिसअंडरस्टँडिंग बोलून क्लिअर करता येईल नेहाचं प्रेम हिरावून घेतलं ते गिल्ट आहे का माझ्या मनात सहन होत नाहीये मला काहीतरी फेकॉल बोलू नकोस विभव नेहाला फक्त फ्रेंड मानतो त्यात तुला गिल्टी वाटायसारखं काहीच नाहीये पण नेहा पण तिला डोंट वरी मी बोलेन तिच्याशी काही होणार नाहीये ग मला माहितीये जे काही नेहाला बोलले ना मला त्याचा खूप त्रास होतोय नाही मला जगायचं नाहीये मेले ना मग नेहाला तिचं प्रेम मिळेल आणि सगळं काही व्यवस्थित होईल काहीतरी फेकॉल बोलू नकोस हे बघ आता आपण हॉस्टेलमध्ये जाऊया नेहा आली ना की मी आजच तिच्याशी बोलेन सर पोस्टमॉर्टमच्या रिपोर्ट प्रमाणे नेहाचा खून संध्याकाळी 6 ते रात्री 9 च्या दरम्यान झाला होता राईट सर त्या दिवशी मला सागरिका केमिस्टकडे भेटली होती तिच्याशी बोलून मी हॉस्टेलमध्ये तिला घेऊन आले होते
त्यावेळी ऑलमोस्ट 6:30 होऊन गेले होते. तुम्ही हॉस्टेल मध्ये परत आलात तेव्हा 6:30 वाजून गेले होते असं म्हणालात तुम्ही, बरोबर? हो सर. इतकी परफेक्ट वेळ कशी काय लक्षात आहे तुमच्या? सर, ती वनिता आहे ना, ती डेली शार्प 6:30 हॉस्टेल मध्ये परत येते. त्या दिवशी आम्ही हॉस्टेल मध्ये पोहोचलो तेव्हा ती जस्ट आमच्या पुढे आली होती. सर, सागरिकाने नेहाचा मर्डर केला नाहीये हे बघा, जे सत्य होत ते मी तुम्हाला सांगितलंय. आता तरी तुम्ही तिला सोडा ना. तुम्ही आता जे काही मला सांगितलं त्याचा काही पुरावा आहे का तुमच्याकडे? नाही सर. सागरिका 1% पण गिल्टी असती असा मला संशय असता तर आज मी इथे आले नसते. पण सागरिका इनोसेंट आहे त्याची 100% गॅरंटी होती म्हणून मी आज इथे आले. 100 अपराधी सुटले तरी चालतील पण एका निरपराध माणसाला शिक्षा होता कामा नये. ठीक आहे, तुम्ही आता जे काही सांगितलं ते शिंदेंना सांगा, ते तुमचं स्टेटमेंट लिहून घेतील. त्यानंतर तुम्ही सागरिकाला सोडाल ना सर? ते शक्य नाही. पण का सर? उद्या डॉक्टर विभव आणि सागरिकाच्या बेलची ऍप्लिकेशनची कोर्टात सुनावणी आहे, त्यात मी तुमचं हे स्टेटमेंट सबमिट करेन. त्यानंतर कोर्ट जो काही निर्णय देईल त्या हिशोबाने मला वागावं लागेल. मी कोणाकडे स्टेटमेंट देऊ? शिंदे, मॅडमची स्टेटमेंट लिहून घ्या. या तुम्ही. पहिले हा खड्डा बुज. म्या, मला नाही जमणार. आणि मॅडम, हे असलं काही वंगा झालं की तुम्ही मलाच निस्तरायला सांगताय. कुणाला बी सांगा पण मला नाही जमणार हे. आणि म्या, ही तुझी दरवेळची नाटकं आहेत हा? ते काही नाही, पहिल्यांदा हा खड्डा मुकाट्याने बुजू. मी येते थोड्या वेळेने बघायला. हॉस्टेल मधून तन्वी आली होती, सागरिकाला सोडा अशी रिक्वेस्ट करत होती. आश्चर्य, इतके दिवस नेहाला सागरिकानं हॉस्टेल मधून गायब केलं म्हणून तिच्याशी भांडत होती सर, आणि आज अचानक काय झालं? सागरिका निर्दोष आहे असा पुरावा आहे तिच्याकडे. इतके दिवस सागरिकाने नेहाला गायब केलंय असा तिला संशय होता, पण पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर, नेहाच्या खुनाची वेळ कळल्यानंतर तिला ही गोष्ट लक्षात आली असं म्हणणं आहे तिचं. सर, नेहाच्या बॉडीमध्ये गुंगीच्या औषधाचे काही सॅम्पल्स मिळाले? म्हणजे रिपोर्ट मध्ये अशी काही नोंद आहे? नाही. तन्वी गेल्यानंतर मी रिपोर्ट पुन्हा वाचले, तसं काही लिहिलं नाही आहे त्यात. याचा अर्थ सागरिका निर्दोष आहे सर? ते उद्या कोर्टात सिद्ध होईल. पण एकंदर परिस्थिती बघता त्यांना बेल मिळेल असं मलाही वाटतंय. अंकल, मी आता पोलीस स्टेशनला गेले सागरिकाला भेटायला. सागरिका बद्दल मला काहीही सांगू नको. ती या थराला जाईल असं मला वाटलंय नवरून. अंकल, तसं नाहीये, सागरिकाची चूक नाहीये. पण आधी तू तिलाच दोषी ठरवत होतीस ना? हो, नेहा आणि सागरिका मध्ये भांडण झालं होतं आणि सागरिकाने नेहाला धमकी दिली होती. त्यानंतर नेहाला विभवचा कॉल आला होता, त्याने तिला भेटायला बोलवलं होतं आणि मग नेहा
गायबच झाली. याचाच राग धरून मी सागरिकाला ब्लेम करत राहिले. पण ऍक्च्युली सागरिकाने नेहाला असं काहीच केलं नाहीये. तुझ्याकडे पुरावा आहे का? हो. इन्स्पेक्टर जाधवांना वाटलं होतं की सागरिकाने विभवच्या मदतीने नेहाला झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या, पण तसं नाही. म्हणजे त्या दिवशी सागरिका गोळ्या आणायला बाहेर गेली होती तेव्हा ती मला भेटली होती. मी तिच्या गोळ्यांची स्ट्रीप टाकून दिली होती आणि तिला हॉस्टेल मध्ये घेऊन आले होते. त्यानंतर सागरिका हॉस्टेल मधून बाहेर गेलीच नव्हती. पांडुरंगा, कसं रे झालं माझ्याकडनं? काय झालं अंकल, काय केलं तुम्ही? इन्स्पेक्टर सागरिकाला अटक करून नेत होते तेव्हा ती गयावया करत होती, विनवण्या करत होती, पण मी काहीच ऐकलं नाही तिचं. तिला दोषी मानून तिच्यावरच राग धरला. कशी रे चूक झाली माझ्याकडे. अंकल प्लीज, तुम्ही त्रास करून घेऊ नका. चल आपण पोलीस स्टेशनला जाऊया. मी राजो साहेबांशी बोलतो आणि आपण सागरिकाला परत घेऊ. अंकल एक मिनिट, माझं जाधव सरांशी बोलणं झालंय. उद्या सागरिका आणि विभवच कोर्टामध्ये बेलवर हिअरिंग आहे. आता कोर्टच डिसिजन घेईल. तोपर्यंत आपण काहीच करू शकणार नाही. अक्षम्य गुन्हा घडलाय माझ्याकडनं. सागरिकाला समजून घेण्यात चूक झाली माझी. प्रियांका, तू इथे काय करतेस? जा जाऊन झोप. जा झोप नाही येते मला. हा हणम्या पण ना दिवसेंदिवस कामचुकार होत चालला. मगाशी मी त्याला हा खड्डा बुजवायला म्हणून सांगून गेले, पण माझं ऐकेल तर शपथ. प्रियांका, प्रियांका जा जाऊन झोप. जा, रात्र किती झाली? मला काहीच का आठवत नाही. मी माझ्या हातांनी खड्डा खणला, हा कसं शक्य आहे? इथल्या मुली मला म्हणतात की तुला बाधा झाली. खरं का? या अशुभ शक्तीचा खरंच माझ्यावर परिणाम झालाय का? त्या अशुभ शक्तीने माझाच जीव घेतला तर नको का असं काहीतरी अभद्र बोल. माझं एक ऐकशी, तू जोशी साहेबांना जाऊन भेट. ताबडतो अजिबात वेळ न घालवता उद्याच्या उद्या ते तुला योग्य मार्गदर्शन करतील. खरंच मला त्रासातून काढू शकतील का बाहेर? नक्की. तू आता फार विचार करू नकोस. उद्याच्या उद्या ताबडतोब त्यांना जाऊन भेट. चल आणि आता आज जाऊन शांतच हो.
का?